नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद चांगला चिघळला आहे. विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील यांचे की बाळासाहेब ठाकरे यांचे यासाठी स्थानिक भूमिपुत्रांसह राजकीय नेतेमंडळीही आक्रमक होताना दिसून येत आहेत. या लढाईत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक होताना दिसून येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले नाही तर लाखो शेतकऱ्यांसह मंत्रालयात घुसणार आणि जोपर्यंत दिबांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत मंत्रालयातून बाहेर पडणार नाही असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी केलं. बेलपाडा येथील कार्यकर्ता मेळावा तसेच वृक्षारोपण व श्री वल्डेश्वर सांस्कृतिक हॉलच्या उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. जर बाळासाहेब असते तर त्यांनी देखील मोठ्या मनानं हेच सांगितलं असतं की विमानतळाला नाव दिबा पाटील यांचंच देण्यात यावं असंही रविकांत तुपकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, संघटनेचे नेते बापूसाहेब कारंडे, कार्यक्रमाचे आयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यात पहिले नवी मुंबईच्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव द्यावं या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्रिय पाठिंबा आहे. तो फक्त बोलण्यापुरता नाही तर अगदी आंदोलनामध्ये उतरण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत आणि प्रत्यक्ष आम्ही ती लढाई सुरू पण केलेली आहे. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं काम इथल्या भूमिपुत्रांसाठी खूप मोठं होतं. या भागातला भूमिपुत्र आज जो काही जिवंत दिसतोय ती सगळी देण ही दिबा पाटील साहेबांची आहे. त्याने जे काही प्रकल्पग्रस्तांसाठी लढाई उभी केली, मग तो एखाद्याची जमीन जेव्हा विकासकाच्या ताब्यात जाते तो विकसित झालेला 12.5% भूखंड शेतकऱ्याला देण्याचा निर्णय असेल किंवा श्रीभ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये त्यांनी उठवलेला आवाज असेल, असे अनेक प्रश्न सिडकोच्या विरोधामध्ये ज्यावेळी या भांडवलदारांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं त्यावेळी पहिली भूमिका ही दिबा पाटील साहेबांनी घेतली आणि त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दिबा पाटलांचं स्थान आहे. आम्ही काही मुंबईच्या विमानतळाला द्या म्हणत नाही तिकडे गावातल्या, आम्ही काही नागपूरच्या विमानतळाला द्या म्हणत नाही, आम्ही काही औरंगाबादच्या विमानतळाला द्या म्हणत नाही, इथल्या नवी मुंबईच्या विमानतळाला का द्या तर कारण या भागातल्या भूमिपुत्रांसाठी ते एक देव होते, साक्षात परमेश्वर होते, त्यांच्यामुळे हे भूमिपुत्र या ठिकाणी वाचलेले आहेत म्हणून इथल्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यांनी सबंध आयुष्य या भूमिपुत्रांसाठी खर्ची घातली म्हणून दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. नुसते ठाम नाही, उद्या जर का केंद्र आणि राज्य सरकारनं दिबा पाटलांच्या नावाशिवाय वेगळा विचार केला तर त्याची किंमत दोन्ही सरकारांना चुकावी लागणार. पर या विभागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद खूप मोठी वाढावी यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जाणार? मुळामध्ये तुम्हाला आठवत असेल पत्रकार बांधवांना की JNPT मध्ये जेव्हा FSIचा प्रश्न तयार झाला होता त्यावेळी 2013-14 काळामध्ये राजू शेट्टी साहेबांनी आम्ही या भागामध्ये येऊन मोठं आंदोलन केलं होतं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. पुण्याजवळ सेबची 25,000 एकर जमीन कल्याण निधी विमानतळाच्या नावाखाली घेऊन शेतकऱ्यांना त्याचा परतावा दिला नव्हता आणि जो 12.5% भूखंड आहे तो दिला नव्हता, तर ती 25,000 एकर जमीनसुद्धा आम्ही जी सेच्या नावाखाली घेतली होती ती आंदोलनाच्या माध्यमातून परत घेतली. या भागामध्ये मधुकर कडू यांच्या रूपानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक नवं दमदार नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठी तरुणांची फौज आम्ही उभं करणार आहोत. दर 15 दिवसाला महिन्याला आमचे सगळे नेतेमंडळी या ठिकाणी येऊन या भागातल्या शेतकऱ्यांसाठी अहोरात्र आम्ही लढाई करणार आहोत. दुसरं मला सांगायचं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर त्यांनी मोठ्या मनाने दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला द्या अशा पद्धतीचं मोठं मन ठेवून भूमिका घेतली असते. ती भूमिका त्यांच्या वारसदारांनी घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं.